नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मायक्रो इरिगेशन टेक्निशियन जॉब रोल, त्यामध्ये लेवल 3 11वीमध्ये सूक्ष्म सिंचन म्हणजे काय आणि त्याचे घटक कोणकोणते आहेत। तर सूक्ष्म सिंचन म्हणजे काय, तर पिकाच्या आवश्यकतेनुसार पिकाला पाणी पुरवठा करणे। त्याच्यामध्ये आपण यांत्रिकदृष्ट्या ते पाणी पुरवठा करू शकतो आणि कमी दाबाच्या यंत्रांच्या सहाय्याने तो पाणी पुरवठा पिकांना करू शकतो। तर सूक्ष्म सिंचन कसे काम करते की आपण पाणी पुरवठा जो आहे तो पिकाच्या थेट मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये तो आपण पाणी पुरवठा करत असतो आणि कालांतराने करत असतो। जसे पारंपरिक पद्धतीमध्ये आपण ते कंटिन्युअसमध्ये ते पिकांना पाणी पुरवठा करतो, पण सूक्ष्म सिंचनामध्ये आपण जो पाणी पुरवठा तो आहे तो कालांतराने करत असतो। तसेच सूक्ष्म सिंचनामध्ये पाणी पुरवठा जो आहे हा लो प्रेशर नेटवर्क म्हणजेच कमी दाबाच्या एका यंत्रणेद्वारे आपण तो पाणी पुरवठा आपल्या पिकाला किंवा वनस्पतींना करत असतो। आणि सूक्ष्म सिंचनामध्ये दिला जाणारा जो पाणी आहे तो एका फिल्ट्रेशन सिस्टममधून, म्हणजे पाणी तो गाळला जातो, त्याच्यामधील जो कचरा असेल, वाळूचे कण असतील किंवा मातीचे कण असतील, ते पिकाच्या किंवा आपल्या सूक्ष्म सिंचना जो नोझल आहे त्या नोझलपर्यंत जाण्याअगोदरच ते स्वच्छ केले जातात। आणि एक फायदा असा आहे सूक्ष्म सिंचनाचा की सूक्ष्म सिंचनामधून आपण फर्टिगेशनसुद्धा करू शकतो, की म्हणजेच फर्टिगेशन म्हणजेच सिंचनाद्वारे खताचा पुरवठा करणे। सूक्ष्म सिंचनामध्ये मित्रांनो दोन प्रकार दिलेले असतात, एक स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम आहे म्हणजे तुषार सिंचन, आणि दुसरा आहे ड्रीप इरिगेशन सिस्टम म्हणजे ठिबक सिंचन। तर विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यातील बघणार आहोत की ठिबक तुषार सिंचनाचे घटक कोणकोणते आहेत, म्हणजे ती यंत्रणा आपल्याला बसवताना कोणकोणते घटक आवश्यक असतात। तर विद्यार्थी मित्रांनो कंपोनेंट्स ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे तुषार सिंचनाचे घटक यामधील आपण माहिती घेणार आहोत आजच्या याच्यामध्ये। तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर येतो पंपिंग सेट। तर जर आपल्याला पिकाला पाणी पुरवठा करायचा असेल किंवा एखादी यंत्रणा बसवायची असेल तर आपल्याला इथं पंपिंग सेट लावणे की म्हणजे मोटार, पाण्याची मोटार लावणे ही अत्यावश्यक असते। इथं आपण बघू शकता मित्रांनो याच्यानंतर आहे स्क्रीन फिल्टर म्हणजे फिल्ट्रेशन सिस्टीम, म्हणजे आपण विहिरीतून किंवा बोरवेलमधून जे पाणी ओढलेलं आहे त्याला स्वच्छ करण्याचे काम फिल्ट्रेशन सिस्टीम करत असते। त्यामध्ये स्क्रीन फिल्टर आहे, सँड फिल्टर आहे, डिस फिल्टर आहे, असे वेगवेगळे फिल्टर इथं वापरलेले जातात। त्यानंतर इथं बघत असाल मित्रांनो दिसत आहे व्हेंचुरी, व्हेंचुरी म्हणजेच सिंचनाद्वारे खत पुरवठा करण्याची जी यंत्रणा आहे, तर ह्या व्हेंचुरीच्या माध्यमातून आपण सुरू असलेल्या सिंचनामधून सुद्धा खताचा पुरवठा करू शकतो। त्यानंतर दिलेला आहे मित्र वॉल, मित्रांनो वॉल यामध्ये आपण वॉलद्वारे पाण्याचा प्रवाह जो आहे त्याला आपण नियंत्रित करू शकतो, कमी करू शकतो, जास्त करू शकतो किंवा बंद करू शकतो। त्यानंतर दिलेला आहे प्रेशर गेज, या यंत्रामध्ये आपण नंतर लावत असतो प्रेशर गेज। प्रेशर गेजमध्ये पाईपलाईनमध्ये जर आपल्याला व्यवस्थितरित्या पाणी पुरवठा करायचा असेल तर पाईपलाईनमधला प्रेशर आपल्याला मोजणे किंवा त्याच्याकडे लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक असते, आणि ते मोजण्याकरिता आपल्याला प्रेशर गेज हे बसवण्यासाठी आवश्यक असते। त्यानंतर आहे मित्रांनो एअर रिलीज वॉल, म्हणजे पाईपलाईनमध्ये जर एखादी थोडं एअर बबल असेल तर ते आपण एअर रिलीज वॉलच्या मदतीने बाहेर काढू शकतो। त्यानंतर दिलेला आहे मित्रांनो NRV नॉन रिव्हर्स वॉल, जर नॉन रिव्हर्स वॉल ही मेन लाईनमध्ये लावलेली असते त्यामध्ये जर पाईपलाईन पाणी पुरवठा सुरू असेल आणि जर आपण मोटर बंद केली तर पाईपलाईनमध्ये जो असलेला पाणी आहे तो परत विहिरीमध्ये येणार नाही, ह्यासाठी आपण त्या पाईपलाईनमध्ये NRV म्हणजे नॉन रिव्हर्स वॉल बसविला जातो, त्यामुळे पाईपलाईन ही नेहमीकरिता पाण्याने भरलेली असते। त्यानंतर मित्रांनो आहे पाईपलाईन, तर जर आपल्याला पाणी पुरवठा करायचा आहे तर पाईपलाईन ही तर आवश्यकच आहे, तर त्यामध्ये मेन लाईन आणि सब मेन लाईन हे सगळे बसविण्याकरता आपल्याला पाईपलाईनची आवश्यकता असते। आणि जर आपल्याला पाईपलाईन मोडायची असेल किंवा समोरून ते त्याला दिशा त्या पाईपलाईनची दिशा बदलवायची असेल तर आपल्याला एल्बो किंवा आपण त्याला बेंड असं म्हणतो ते आपल्याला तिथं बसवावं लागतं। आणि जर आपल्याला एका पाईपलाईनमधून दुसरी पाईपलाईन जर जोडायची असेल किंवा नवीन पाईपलाईन काढायची असेल तर आपल्याला तिथं टी बसवावा लागतो, तो तुम्हाला इथं दिसत आहे। त्यानंतर आहे स्प्रिंकलर बेस, स्प्रिंकलर बेस म्हणजे आपल्याला पाईपलाईनवर आपल्याला जो तुषार सिंचन लावायचं आहे तो तुषार सिंचन संच आपल्याला ह्या स्प्रिंकलर बेसवर बसवावा लागतो। आपल्याला जो आपला जो रायझर आहे मित्रांनो तो ह्या स्प्रिंकलर
बेसवर व्यवस्थितरित्या फिट केला जातो. रायजर बसल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आपल्याला दिसत असेल स्प्रिंकलर, हा आपल्याला तुषार सिंचनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो. हा स्प्रिंकलर आपण रायजरच्या सगळ्यात वरच्या टोकाला लावत असतो. ह्या स्प्रिंकलरच्या साह्यानेच आपल्याला पाणीपुरवठा किंवा फवाऱ्यासारखा पाणीपुरवठा आपल्याला पिकाला करता येतो. आणि सगळ्यात शेवटी आहे मित्रांनो एंड कॅप. पाईपच्या सगळ्यात शेवटच्या टोकाला आपल्याला ही एंड कॅप बसवायची असते, जेणेकरून पाण्याचा जो प्रवाह आहे तो रायजरच्या दिशेने स्प्रिंकलरमधून बाहेर निघेल. धन्यवाद.